जवळपास शंभर वर्षांपूर्वीचा काळ फाळणी व्हायची होती अखंड भारतावर त्या इंग्रजांचं राज्य होतं त्या काळात वायव्य सरहद्दीवरील बलुचिस्तानच्या क्वेटा या शहरात एक कोकणी डॉक्टर निस्वार्थपणे सेवा करत होते डॉक्टर रामजी धोंजी खानोलकर हे त्यांचं नाव मूळचे वेंगुर्ल्याचे जात्याच हुशार त्यांचे वडील ब्रिटिश सैन्याच्या नोकरीत होते म्हणून त्यांनी आपल्या मुलांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं होतं रामजी खानोलकर मेडिकलची परीक्षा उत्तीर्ण होऊन वडिलांप्रमाणे त्यांनी आर्मी जॉईन केली त्यांची नेमणूक ब्रिटिश लष्करामध्ये सब असिस्टंट सर्जन असे म्हणून झाली त्यांनी लष्करासोबत अनेक देशांचा प्रवास केला इराण अफगाणिस्तान एडन चीन अरबस्तान या देशांचा प्रवास त्यांनी केला अठराशे शहाऐंशी साली त्यांची नेमणूक क्वेटा या शहरातील सरकारी लष्करी इस्पितळात झाली एकोणीसशेच्या चीनमधील बॉक्सर युद्धात त्यांनी वैद्यकीय सेवा पुरवली एकोणीसशे सहा साली ते सरकारी नोकरीतून निवृत्त झाले निवृत्त झाल्यावर लोकग्राहस्त त्यांनी क्वेटातच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला क्वेटा हे बलुचिस्तानची राजधानी पश्तून पठाण यांच्यासोबतच सिंधी पंजाबी शीख लोकांची संख्या त्याकाळी खूप होती डॉक्टर रामजी खानोलकर यांनी तिथे स्वतःचा एक खासगी दवाखाना सुरू केला अगदी थोड्याच दिवसात तो प्रचंड लोकप्रिय झाला ग्रँड ओल्ड मॅन ऑफ क्वेटा असं त्यांना म्हटलं जायचं क्वेटा या शहरात डॉक्टर रामजी यांचा एक मोठा दुमजली बंगला होता या बंगल्यात जवळपास तीस जणांचं खानोलकर कुटुंब राहत असे रामजी यांचा क्वेटामध्ये चांगलाच दबदबा होता त्यांच्याकडे दोन मोठ्या कार एक बग्गी चार घोडे होते फ्रंटियर गांधी म्हणून ओळखले जाणारे खान अब्दुल गफार खान यांचं त्यांच्या घरी येणं जाणं असायचं क्वेटात त्यांनी बरंच समाजकार्य केलं तिथं त्यांनी स्व खर्चानं बहुजनांसाठी धर्मशाळा स्थापन केली रायसाहेब डॉक्टर रामजी धोंडजी खानोलकर हे क्वेटामधील हिंदू पंचायत आणि स्वामी देशाय धर्मशाळा या संस्थांचे कित्येक वर्ष अध्यक्ष होते त्यांच्या समाजसेवाच्या प्रभावामुळे क्वेटामधील रस्त्याला रामजी लेन असं नाव दिलं गेलं रायसाहेबांना इंग्रजी हिंदी संस्कृत गुजराती कन्नड उर्दू पुश्तू पर्शियन इत्यादी भाषा अवगत होत्या त्यांनी आपल्या जन्मगावी वेंगुर्ला येथे देखील अनेक सुधारणा केल्या एकोणीसशे तीन साली मठ म्हणजे पूर्वीचं सावंतवाडी संस्थान तालुका वेंगुर्ला इथं स्वखर्चानं शाळा सुरू करून सर्व समाजातील गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सोय करून दिली सर्वच समाजाच्या विद्यार्थ्यांना त्यांनी अनेक शिष्यवृत्ती दिल्या समाजाला सुधारायचं असेल तर शिक्षणाची गरज ही त्यांनी ओळखली आणि त्यामुळे त्यांनी ज्ञान आणि शिक्षणाच्या प्रसाराचं पवित्र कार्य हाती घेतलं त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून ब्रिटिश सरकारनं एकोणीसशे अठ्ठावीस साली त्यांना बहादूर ही मानाची पदवी दिली होती त्यांचे ज्येष्ठ पुत्र डॉक्टर विष्णुपंत रामजी खानोलकर यांनी वडिलांच्या इस्पितळात सर्जर म्हणून काम पाहिलं त्यांचे दुसरे पुत्र कर्करोग तज्ज्ञ व मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉक्टर वसंतराव खानोलकर मेजर जनरल विक्रम रामजी खानोलकर नातू रावसाहेब मधुसूदन खानोलकर आणि डॉक्टर प्रकाश खानोलकर सुन सावित्री खानोलकर ज्यांनी परमवीर चक्राची निर्मिती केली होती या सर्वांनी तसेच खानोलकरांच्या पुढच्या पिढीनं रायसाहेबांची कीर्ती साऱ्या जगात पसरवली रायसाहेबांचे बंधू कैलासवासी वसे विठ्ठल खानोलकर यांनी आपल्या ज्येष्ठ बंधूने सुरू केलेलं समाजकार्य तसंच चालू ठेवलं त्यांनीच मठ येथील डॉक्टर खानोलकर हायस्कूल बांधून पूर्ण केलं अशा या समाजसुधारकाचा आणि समाजाने त्याचा मृत्यू एकतीस मे एकोणीसशे पस्तीस रोजी पहाटे तीन वाजून दोन मिनिटांनी क्वेटा शहरात घडलेल्या भयानक भूकंपात झाला त्यांच्या कुटुंबातील तेरा सदस्यांचा दुर्दैव मृत्यू या भूकंपात झाला क्वेटातील साठ हजार लोकांचा मृत्यू या भूकंपात झाला होता डॉक्टर खानोलकर विचारवंत समाजसुधारक आणि बुद्धिवादी होते त्यांनी आपल्या कार्यानं स्वतःचा ठसा उमटवला सामाजिक बांधिलकी त्यांनी जपली होती त्यांचा वारसा त्यांच्या मुलांनी क्वेटामध्ये जपला मात्र एकोणीसशे सत्तेचाळीसच्या फाळणीनंतर खानोलकर कुटुंबाला जीव वाचून तिथून पळून यावं लागलं आजही त्यांची आठवण असलेला रामजिलेन क्वेटा शहरात पाहावायला मिळतो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन माहितीसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका